नमस्कार, मी विकास झाडे। राष्ट्रीय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। आज राष्ट्रीय महाराष्ट्रचे मुख्य संपादक श्री अशोक भाऊ वानखेडे आपल्या सोबत आहेत आणि विषय आहे महाराष्ट्र विधानसभेचा। आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती आणि गेले कित्येक दिवस भाऊ महाराष्ट्रात फिरतात आहे, खूप सभा घेतात आहे। म्हणजे खर तर ही जी राज्य घटना आहे ती शाबूत राहावी हा भाऊंचा प्रयत्न आहे आणि ते होत नाही, केंद्रात होत नाही, राज्यात होत नाही, म्हणून ते बिलकुल जीवाचं रान करून ते फिरत होते आणि ते पूर्ण त्यांच्या सभा आता पुन्हा लागलेल्या आहे। परंतु भाऊ एक प्रश्न असा होतो, मी म्हणून आपण ते ठरवलं की चला तुमच्याशी चर्चा करावी या संदर्भात की नेमकं काय चाललेलं आहे। आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, परंतु असं वाटायला लागलं की महाविकास आघाडी सत्तेत येतं, सत्तेत येतं, सत्तेत येतं असं सगळेच म्हणून राहिलेत। तुमच्यासह सगळे म्हणतात की आणि जे सर्वे येतात त्यातही असं दाखवलं जातं की महाविकास आघाडी येईल, परंतु प्रश्न निर्माण होतो तो कशी येईल? कारण की हरियाणाचा निकाल पाहिल्यानंतर तिथे कुमारी शैलजा आणि हुड्डा यांचं जे भांडण होतं भूपेंद्र हुड्डाजींचं, त्याच्यामुळे येणार सरकार म्हणजे ते लांबच राहिलं आणि भाजपचं पूर्ण सत्तेत आलं। इथे पण भाऊ घोळ असा झालेला आहे की विदर्भातलंच घेऊ उदाहरण, कारण की महाराष्ट्रातलं सरकार यायचं म्हणजे विदर्भात सगळ्यात जास्ती पाठबळ मिळतं सातत्याने, ते ठरलेलं की काँग्रेसला खूप मोठ्या संख्येने मिळतंय तेव्हा कुठे ते महाराष्ट्रातलं सरकार येऊ शकतं असं ते चित्र आहे। पण यावेळेस पूर्व विदर्भात जर बघितलं तर खूप असे झाले की सगळ्या नेत्यांनी आपापले मला अर्ज कस मला उमेदवारी कशी मिळेल ते पाहत गेले आणि काँग्रेसने ते जुन्या घोड्यावर घोडा तरी कशा म्हणायचं जे बसके लागलेले होते ते आता ते हे झालेले आहे की आम्हालाच उमेदवारी मिळाली, कोणी बंडखोरी करत आहे, कोणी पक्ष सोडून जात आहे। तर तुम्ही याकडे एकूण कसं पाहता भाऊ, तुम्ही याचं विश्लेषण सुरेख करू शकाल तर तुम्ही यावर भाष्य करावं आणि अजूनही तुम्ही ज्या याच्यासाठी निघालेलं जे अभियान सुरू केलं तर या महाविकास आघाडीच्या नेत्यांना अजूनही अक्कल येण्यासाठी वेळ आहे, तर तुम्ही काय सांगू इच्छिता? काय प्रॉब्लेम असा विकास असा आहे की मी नेहमी म्हणतो की पत्रकार हा विरोधी पक्षाचा मित्र असतो। मी दिल्लीत 30 वर्ष वास्तव्य होतं आणि सर्वात जास्त तिथे म्हणजे काँग्रेसचं पण सरकार होतं 10 वर्ष, तर आपण युपीचं आता लेटेस्ट पाहिलं, त्याच्या अगोदर अटल बिहारी वाजपेयीचं सरकार होतं, त्याच्या अगोदर एक पुन्हा सरकार पाहिलीत आपण। तर तसं पाहिलं तर भाजपामध्ये आमचे सर्वात जास्त मित्र, परंतु जे 2014 पासून देशात चाललंय क्रोनिक कॅपिटलिझम, एकाच उद्योगपतीला समोर करणंय, पूर्ण त्या उद्योगपतीसाठी कायदे बदलणे, त्यानंतर कॅबिनेट अक्षरशः मी म्हणतो कव्वाली गाणाऱ्यांची टोळी झालेली आहे, दोन गात आहेत आणि बाकी टाळ्या वाजवत आहेत, त्यामुळे कुठे ना कुठे एक लोकशाही जिवंत असावी असं आम्हाला वाटतं। आणि लोकशाहीमध्ये हे मीच म्हणत नाही, हे संघचालक पण म्हणतात, मोहनजी भागवत ते पण म्हणाले की ही प्रतियोगिता आहे, पक्ष आणि प्रतिपक्ष असायला हवा। आणि एक वेळा निवडणुका झाल्या की सगळ्यांनी एकत्र येऊन मग देश चालवावा। इथे विरोधी पक्षांना एकत्र घेण्याची तर गोष्टच सोडा, भाजपामधल्या किती लोकांना एकत्र घेऊन देश चालवला जातो हे सांगितलं जात नाही। महाराष्ट्रात जे मागच्या वेळेला झालं आणि महाराष्ट्राचं राजकारण आपण पाहिलं तर फार पहिलेपासून हे होतं की मोठा भाऊ राज्यात शिवसेना आणि केंद्रात शिवसेना पूर्णपणे समर्थन करेल भाजपाचं, हा एक ठरलेला फॉर्म्युला होता, त्याला का छेडण्यात आलं? कारण भाजपाला एक हाव आहे, जबरदस्त त्याची भूक आहे सत्तेची, आणि प्रत्येक राज्यात आपलं स्वतःच सरकार असावं, त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात शिवसेना ही नकोशी होती। कसे करून शिवसेना समाप्त केली की मग भाजपा वर्सेस काँग्रेस, आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस हे एकत्र येऊन लढतील त्याचा काही प्रॉब्लेम? हेच त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये केलं, समाजवादी पार्टी वर्सेस भाजपा,
हेच ते बिहारमध्ये करू इच्छितात. आरजेडी वर्सेस भाजपा हेच ते जम्मू काश्मीरमध्ये करू इच्छितात आणि ते जवळजवळ होत आहे. पाहिलं तर नंबर दोनच्या पोझिशनवर पार्टी आज त्यांची आहे जम्मू काश्मीरमध्ये. तिथे नॅशनल कॉन्फरन्स वर्सेस भाजपा होईल. काँग्रेस संपुष्टात आलेली आहे, तिकडे दुसरी पार्टी पण संपुष्टात आलेली आहे. ओरिसामध्ये त्यांनी सरळ सरळ बीजेडी वर्सेस म्हणजे बीजेडीचा मित्र म्हणून गेले. बीजेपीच्या बीजेडीच्या थ्रू त्यांनी काँग्रेसला संपवलं आणि मग बीजेडीला संपवून ते सत्तेत आले. बंगालमध्ये ते ममता वर्सेस बीजेपी. तर बाय अँड लार्ज क्षेत्रीय पार्ट्यांसमोर ते टीक धरू शकत नाही. काँग्रेसचा सर्वात मोठा प्रॉब्लेम विकास हा आहे की काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे दोन चार राज्यात त्यांची सत्ता असतेच. इथे नाही तर तिथे, दक्षिणमध्ये नाही तर उत्तरेमध्ये, आता हिमाचल आणि तेलंगणा ही छोटी राज्य आणि एक कर्नाटक मोठा राज्य, इथे त्यांची सत्ता आहे. त्यामुळं त्यांना हरियाणा हरलं काय, झारखंड हरलं काय, जम्मू काश्मीर हरलं काय किंवा महाराष्ट्र हरलं काय याची काही तमा नाही. परंतु शरद पवारांची एनसीपी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला महाराष्ट्राशिवाय दुसरं राज्य नाही. जर महाराष्ट्रात ते हारले तर त्यांना पुन्हा 5 वर्ष वाट पाहावी लागणार. सत्ता म्हणजे अशी कुठेही त्यांना नाही. काय आहे, काँग्रेसचे 10-12 लोक आहेत, तीच 12 लोक काँग्रेस चालवतात. तोच एका ठिकाणी स्क्रीनिंग कमिटीमध्ये असतो, तो दुसऱ्या ठिकाणी ऑब्झर्व्हर असतो, तर तिसऱ्या ठिकाणी इन्चार्ज जनरल सेक्रेटरी असतो. मग नवीन राज्यात पुन्हा ते पत्ते फेटले जातात, तो तिकडे जा, तो तिकडे जा, तो तिकडे जा. आणि या सर्वांचा मुखिया म्हणजे जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन के सी वेणुगोपाल. आणि हे दिल्लीतलं बसलेलं टोळकंच काँग्रेस चालवतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी तिकीटा देतं का ते विकतं का ते काय, कशापायी तिकीटे दिले जातात अशा मला कळत नाही. आणि मग तेव्हा जे क्षेत्रीय क्षेत्र असतात, जसं आपल्याकडे नाना पटोले आहे, आपल्याकडे वडेट्टीवार आहे, थोरात आहेत, हे बिचारे एक एक दोन दोन सीटसाठी लढतात. आणि मग ते पण पाहतात की जर वरचे सगळे विकत आहेत तर मग आपण कशाला पाठीमागे थांबायचं. त्यामुळे काँग्रेस लढाईत जिंकतं आणि हारतं. राहुल गांधी खूप मेहनत करून रान उठवतो आणि जेव्हा शिकार तुमच्या टप्प्यात येते तेवढा हा बंदुकीत फुसका बाळ टाकून त्या शिकारीला पळून झाला. हेच हरियाणामध्ये घडलं आणि हेच मला बाय अँड लार्ज महाराष्ट्रामध्ये घडताना दिसत आहे. कित्येक ठिकाणचे तिकीट का कसे कशामुळे आले. आता उदाहरणार्थ मी तुला एक क्लासिक किस्सा सांगतो. एक आमगाव आहे कॉन्स्टिट्युएन्सी, तिथे 6 महिने अगोदर एक आरटीओ एक बीडीओ ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर 6 महिन्यापूर्वी रिटायर्ड झाला, काँग्रेस जॉईन केली आणि त्याला तिकीट मिळालं. तिथे सगळे काँग्रेसचे डोक्याला हात बसून बसले. पिढ्यानं पिढ्या आम्ही काम करतो, आम्ही मार खातो, हा कालपर्यंत 6 महिन्यापूर्वीपर्यंत सरकारचा अधिकारी होता. म्हटलं मग हे तिकीट गेलं कसं, म्हणे हे नाना पटोलेंच्या कोट्यातलं तिकीट आहे. म्हणून निवडणुकीच्या वेळेला एकामेकांचे तिकीट कापून संपवण्याचा प्रकार जर नेता करत असतील तर त्यात पार्टी संपते. पण काँग्रेसनी जर असा गेम चालू केला तर याचं सर्वात जास्त नुकसान शरद पवार आणि यांना होईल, उद्धव ठाकरेंना. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना जर महाराष्ट्रात जे लोकांनी कौल दिला लोकसभेमध्ये तेच वातावरण जर तुम्हाला ठेवायचं असले तर तुम्हाला नीट लढावं लागेल. दुसरी गोष्ट, लोकसभेच्या वेळेला वर मोठ बांधली गेली, ती मोठ खालपर्यंत बांधली गेली. अक्षरशः शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, एनसीपीच्या कार्यकर्त्यांनी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र निवडणूक लढल्या, म्हणून तुम्हाला एवढ्या सीट्स मिळाल्या आणि बीजेपी सिंगल डिजिट म्हणजे 9 वर थांबली. पण विधानसभेमध्ये जी भांडणं झाली, खाली रामटेकची सीट, शिवसेना रामटेकसाठी तसाच हट्ट करून बसली जसा सांगलीमध्ये हट्ट केला.
उद्या रामटेकची सीट तुम्ही हारलात तर त्याचा फायदा महायुतीला होणार. अशात जर तुम्ही 15-20 सीट हारले तर बॅलन्स बिघडत. महायुती आणि महाविकास मध्ये 40-50 सीटचा जर गॅप नसला, विकास 5-10 सीटचा जर गॅप असला तर महायुती सरकार बनवेल. 5-10 सीट खेळणं त्यांना फारच, म्हणजे 2014 पासून मी पाहतो जिथे 20-20 सीटचा गॅप आहे तिथे सरकार बदललीत त्यांनी. त्यामुळे हे हा जो हट्ट असतो, बाल हट्ट नाही, आमच्या रामटेक मध्ये आम्हाला रिप्रेझेंटेटिव्ह पाहिजे, अरे पण तुम्ही निवडून येऊ शकता का? निवडणारा उमेदवार मग त्या तिघांमध्ये जर पाहिलं तर मला शरद पवारांचा ठीक दिसतोय. पण शरद पवारांनी पण गच्चा खाल्ला. कालपर्यंत भाजपत असलेला आणि आता ऐन वेळेवर शरद पवारांच्या पार्टीमध्ये आलेल्या त्या पाटणीच्या मुलाला त्यांनी त्या मानोऱ्या कारंजावरनं तिकीट दिलं. तिथे 70,000 बंजारा आहेत बाबा. बरोबर, तिथे बंजारा उमेदवार तुमच्याकडे होता, तुम्ही दिला नाही, सुशिक्षित उमेदवार होता. मी असं ऐकलं की सगळे हे मारवाडी तिथे जाऊन बोलले, काही कमेंट केलं असेल तर. त्यामुळे ती सीट मला धोक्यात दिसते. अशा कितीतरी सीट्स आहेत महाराष्ट्रात, त्यामुळे विड्रॉवलच्या वेळेला सुद्धा विड्रॉवल पर्यंत तुमच्याकडे आहे. आणि जर आणि बऱ्याचशा ठिकाणी, म्हणजे मी ज्या दिवशी काँग्रेसची एक लिस्ट अनाऊन्स झाली आणि मी नागपूरला आलो विकास, तर बरेचसे त्यांचे तिकीट कापल्या गेलेले होते, अशी लोक त्याच फ्लाईटमध्ये होती. तर फ्लाईटला वेळ असल्यामुळे जवळजवळ 15-20 लोक आम्ही एकत्र होतो, तेव्हा ते प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आपलं रडणं रडत होता. आणि त्यातले काही असे लोक होते ते म्हणाले, साहेब नाव विचारू नका, पण आम्हाला भाजपाच्या एका नेत्याचा फोन आला की काळजी करू नका, इंडिपेंडंट लढा, जरा ताकद दाखवा आपल्या पार्टीला, तुम्ही काय आहात ते, पैशाची काळजी करू नका, आम्ही सोबत आहोत. असे जर 15-20 इंडिपेंडंट उभे राहिले तर हरियाणा रिपीट व्हायला काहीही अगदी बरोबर आहे, अशक्यता नाही, शक्य आहे ते, हरियाणा रिपीट होऊन जाईल महाराष्ट्र. आज भाऊ चंद्रपूर हरल्यावर काय होईल? 5 वर्ष तुम्ही विरोधात बसाल, काँग्रेसचं काहीच नुकसान होणार नाही, मी तुम्हाला सांगतो. नाना पटोले पुन्हा अध्यक्ष झाल्यावर तो हिमाचलला जाईल, त्याची आपल्या तिथे सरकार आहे, कर्नाटकमध्ये सरकार आहे, कुठे सरकार काही काम करायचे ते तिकडे करून घेतील. शरद पवार कुठे जातील? उद्धव ठाकरेचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे, कारण बीजेपीला शरद पवार संपवायचे नाहीत, बीजेपीला उद्धव ठाकरे संपवायचा आहे. ताकि सगळे हिंदूचे वोट आहेत, जे मराठी अस्मिता आणि हिंदुत्ववाले वोट आहे, त्याचा अनक्राउंड किंग त्यांना बनायचा आहे बीजेपीला. कुठे आता वर्तमानपत्रावाले पण आपला कोटा ठेवतात असं मी ऐकलं. यवतमाळचं जे तिकीट आहे ते एका पेपरच्या मालकाच्या कोट्यात गेलं. त्या पेपरवर एकेकाळी मी 4th-5th असताना, 4th असताना त्या पेपरच्या मास्क हेडवर लिहिलेलं असायचं की काँग्रेस पक्षाचा पुरस्कार करणारा एकमेव वर्तमानपत्र. ते वर्तमानपत्र आज मोदी मोदी म्हणतंय आणि काँग्रेसचा उमेदवार उभं करतं, म्हणजे ते बीजेपीसाठी सीट मोकळी करतायत ते. हे काँग्रेसवाल्यांना कसं कळत नाही मला हे कळत नाही. भाऊ मला मला एक म्हणायचं आहे की काँग्रेसवाल्यांना आपण, राहुल गांधी एआयसीसी मध्ये जेव्हा हरियाणाचा आढावा घेणारी बैठक घेतली तेव्हा खूप अक्षरशः बदलून काढलं, तुम्हालाही माहितीये या नेत्यांना. विकास हे इतके निर्लज्ज आणि बेश्रम झालेले आहेत. निर्लज्ज आणि बेश्रम हा शब्द वापरतो. ज्या माणसाला तुम्ही स्क्रीनिंग कमिटीचा चेअरमन बनवला, ज्याला जनरल सेक्रेटरी बनवला, आता पुढच्या इलेक्शनला कुठेतरी त्याला पुन्हा स्क्रीनिंग कमिटीमध्ये पाठवतात. किती लोक आहेत? बावरिया आहे,
मग तुमचा तो माकन आहे, सुरजेवाला आहे, तेच हुड्डा आहे. पूर्ण छत्तीसगड बर्बाद करणारा माणूस नागपूरमध्ये आलो घेऊन बसलाय तुमच्या. बघेल ज्यानं भाजपाला गिफ्ट मध्ये राज्य दिलं तो माणूस आता महाराष्ट्रात विदर्भ कसा भाजपाला जाईल याच्यासाठी पाठवलं बहुतेक राहुल गांधींनी. अशोक गेहलोत स्वतःच्या मुलाला जिंकून नाही आणू शकत. राजस्थान मध्ये ज्या सीट्स मिळाल्या त्या वसुंधराच्या कृपेने मिळाल्या. कमलनाथ 29 पैकी 29 बीजेपी, आणि मग ते इन्चार्ज होऊन येतात दुसऱ्या राज्यात, सांगतात लोकांना निवडणूक कशा लढायच्या. एकंदरीत हे लोक याच्यासाठी येतात सांगायला की ह्या सीट्स बीजेपीला कशा द्यायच्या. हे काँग्रेसला का कळू नये मला हे कळत नाही. भाजपामध्ये जर एकाचं पानिपत झालं तर त्याला असा तांदुळातल्या खड्यासारखा बाहेर काढतात. काँग्रेसमध्ये जबाबदारीच नाही. अक्षरशः जम्मू काश्मीरमध्ये एकेकाळी स्वतःच सरकार असणारी ही पार्टी 6 ते 7 सीट वर आल्या विधानसभेमध्ये सिंगल डिजिट. दयनीय परिस्थिती आहे. पण सांगणार कोण. मला मधात एक छत्तीसगडचा एक फार मोठा उद्योगपती एका लग्नात भेटला तेव्हा तो म्हणाला, तुम्हाला माहित आहे का हे जे तुम्ही लिस्ट, आज लिस्ट निघाली CWC आणि याची वर्किंग कमिटी आणि त्याची नॅशनल एक्झिक्युटिव्ह, हे जे थोतांड बोलताना TV वर किंवा तुमच्या YouTube वर, तुम्हाला माहित आहे का दोन्ही काँग्रेस आणि BJP ची लिस्ट कोण फायनल करत. एकच माणूस फायनल करतो, त्याचं नाव अमित शहा आहे. आणि त्यांनी मला छत्तीसगडमध्ये 10 उदाहरण दिले. मी चूप राहिलो. बरोबर होत त्याच. इथे मी आज काही चंद्रपूरच्या पत्रकारांशी बोलत होतो, ते म्हणाले भाऊ की एक चंद्रपूर जिल्ह्यात असा एक उमेदवार दाखवा महाविकास आघाडीचा, म्हणजे आता सुभाष धोटे वगळले तर कोण आहे की जो निवडून येऊ शकतो, जो चंद्रपूरला कॅन्डिडेट दिले यांनी पडवेकर म्हणून, जे नगरसेवक म्हणून हरले. इथे वरोऱ्याला प्रतिभा धानोरकरांनी हट्टच धरला की माझ्या भावाला दिलं नाही तर मग मी राजीनामा देईल वगैरे वगैरे वगैरे. इकडे सावनेरमध्ये उमेदवारी जाहीर व्हायच्या आधीच सुनील केदारांनी त्यांची पत्नी अनुजा केदारांचा अर्ज भरला. तिकडे रामटेकला ते मगाशी तुम्ही बोलले ते बर्बटे नावाचे, लोकांना माहितीही नाही, शिवसेनेचे, त्यांनी तिकीट दिलेली, उमेदवारी दिली. आणि तिथे राजेंद्र मुळक 10 वर्षापासून काम करतात काँग्रेसचे, त्यांनी जाऊन भेटलेत त्यांना. उद्धव ठाकरे म्हणायला एका ठिकाणी 4 वेळा सलग हारणाऱ्या उमेदवाराला 5व्यांदा चान्स दिला. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. उमरेडला तर काय झालं, ज्यांना 4th नंबरवर होते 17,000 मत मिळाली होती मागच्या वेळेस, त्यांना यावेळेस तिकीट दिलं काँग्रेसने. म्हणजे सगळीकडे असं वाटतं की भाजपला घ्या, या या तुम्ही हे घ्या जागा, हे घ्या तुमच्यासाठी आम्ही ओपन करून देतो, हे असं वातावरण जर निर्माण झालेलं आहे. आणि अनिस अहमदचं घ्या ना, अनिस अहमदला काय दिलं नाही पक्षाने, ते प्रकाश आंबेडकरांकडे गेलेले, म्हणजे तिथलंही काँग्रेसचं त्यांना पाडायचं आहे. हे सगळं वातावरण पाहता तर यातून म्हणजे काय कसं निघू शकेल की सरळ सरळ जेवढे जेवढे विकास, जेवढे लोक ज्यांची तिकीट कापल्या गेलेली आहेत, ते भाजपामध्ये एक कल्चर आहे. आपण भाजपला विचारधारा वेगळी पण पार्टीची कल्चर मित्रा सांगतो. इंदोरच्या राजकारणामध्ये मी एक उदाहरण मी सांगतो कारण हे म्हणजे पण जवळून पाहिलेलं आहे. इंदोरच्या राजकारणामध्ये सुमित्रा महाजन खासदार आणि लगातार 7-8 वेळा लीड जिंकून येणारी खासदार, म्हणजे प्रत्येक वेळा लीड वाढणार, लोकसभेच्या स्पीकर होत्या त्या. तिथे जे विधानसभा होती त्यांची, त्यात एक सावेर विधानसभा होती. त्या सावेर विधानसभेमध्ये
एक उमेदवार असायचा, कारण ती रिझर्व कॉन्स्टिट्युएन्सी होती. तिथे प्रकाश सोनकर हा एक बीजेपीचा उमेदवार असायचा. आणि प्रकाश सोनकरचं आणि ताईंचं लोकल राजकारणात कसंच जमायचं नाही. तेव्हा प्रकाश सोनकरच्या नावासोबत एक नाव अजून असायचं तिथे त्या पॅनलमध्ये, तीन नाव. आणि ती तिकिटांच्या वेळेला ते सगळे आपापला यूएसपी सांगायचे की हा उमेदवार चांगला का. शेवटी तिकीट प्रकाशला मिळायचं. आणि प्रकाशला तिकीट मिळाल्यावर ताई त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जिंकून आणण्यासाठी जीवाचं रान करायची. मग मी एक वेळा म्हटलं काहो तुमचा इतका विरोधक आहे ताई, तुम्ही त्याचा विरोध करता. आणि मग म्हटलं तिकीट, म्हणे नाही अशोक, जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत विरोध. एक वेळा पार्टीने डिसिजन घेतली तर मग आता भारतीय जनता पार्टीच्या इज्जतीचा सवाल आहे. आणि मग त्याच्यासाठी सुमित्रा महाजन आकाश पाताळ एक करेल. आता प्रकाश कुठल्या हालतीत जिंकून आला पाहिजे ही भावना काँग्रेसमध्ये दिसते का? वडेट्टीवार लीडर ऑफ अपोजिशन आहे, पण धानोरकर मॅडम त्याच्या मधात विस्तू जातो का? त्याला पूर्ण महाराष्ट्राचा हवास, म्हणजे पूर्ण महाराष्ट्र त्याच्याकडे आहे. तो सगळ्या महाराष्ट्रातल्या निवडून आलेल्या काँग्रेसच्या आमदारांचा तो लीडर ऑफ अपोजिशन, त्याचा नेतृत्व करतो. पण त्याला मोह त्या चंद्रपूरचा सुटत नाही. माझ्याच जातीचा माणूस यवतमाळला पाहिजे. अरे त्या यवतमाळमध्ये कुणबी बहुल आहे. तो कुणबी जर दिला तर तुम्ही जास्त तिथे फायदा होईल. आणि उद्या जर भाजपाने कुणबी उतरवला तर तुम्ही गेले. हा कारण हे काय का कशामुळे होतं काँग्रेसमध्ये जवाब देईच नाही. हे शिवसेनेमध्ये सुद्धा सांगली का झालं यावर शिवसेनेमध्ये दोन चार लोकांना शिवसेनेत बाहेर काढायला पाहिजे होत. सांगलीसाठी कोणी अधिक हक्क धरला? सांगलीच्या जागी जर तुम्ही मुंबईची सीट घेतली असती एखादी, आणि ती सीट जर तुम्ही वर्तमानमध्ये जे कॉमर्स मिनिस्टर आहे त्यांचीच घेतली असती, गोयल साहेबाची, तर शिवसेना ती सीट मिळाली असती, एक सीट अजून वाढली असती यांची. पण जिद्द आणि हट्ट आम्ही म्हणतो म्हणून राजकारण जिद्दीवर होत नसतं. त्यामुळे इथेच नव्हे झारखंडमध्ये पण हाच प्रश्न येणार आहे. झारखंडमध्ये सुद्धा बीजेपी सत्तेत आलं तर आश्चर्य वाटायला नको, कारण तो सोरेन कुठपर्यंत दम मारेल एकटा. एक दोन सीट तुम्ही हरियाणामध्ये जर अखिलेशला दिल्या असतं तर काय झालं असतं? तिथे एक पूर्ण मोठा बेल्ट आहे, अहिरवा यादवांचा फार मोठा बेल्ट आहे, जो कधी यादवांचा नेता नव्हता असा मध्यप्रदेशचा मुख्यमंत्री येऊन तिथे प्रचार करून जातो यादवांचं. मी यादव तुम्ही यादव म्हणून सांगतो. आम आदमीला पाटील एका दोन सीट दिल्या असतं तर काय झालं असतं? कारण यांना सत्तेत यायचंच नसतं. हे पहिलेच सोबत सौदा करून घेतात जाऊन. तुझ्या विरुद्ध मी कमजोर कॅन्डिडेट होतो, तू माझ्या विरुद्ध कर. उत्तर प्रदेशमध्ये तिवारी म्हणून काँग्रेसचा नेता होता प्रमोद तिवारी. उत्तर प्रदेशमध्ये जर काँग्रेस संपली असेल तर त्यात प्रमोद तिवारीचं फार मोठं योगदान आहे. तो नेहमी स्वतःची आणि आपल्या मुलीची सीट जिंकून यायचा.
बाकी जसं म्हणेल बाकीचे लोक तसे तिकीट द्यायचे. तुम्ही मला सांभाळा, तुम्ही मला जिंकून आणा, मी बाकीचे तुमच्या लोकांची केअर करतो. आणि पुन्हा अशाच लोकांना राज्यसभा मिळते. पार्टी विकणाऱ्यांना राज्यसभा दिली जाते, पार्टीत राहणाऱ्यांना काय मिळत. हा हा म्हणून महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये कमीत कमी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी तरी मिळून काम केलं पाहिजे. काँग्रेसच्या भरोश्यावरती राहिले तर पुन्हा विरोधी पक्षात बसायचं काम आहे त्यांना. प्रश्न तो आहे. राहुल गांधी दया येते. मी बोललो राहुल गांधींना, वन टू वन मी बोललो विकास. जेव्हा माझे राहुल गांधीचा संवाद झाला, जेव्हा माझं बोलणं झालं, तेव्हा मी म्हटलं मला दया येते हो तुमची. म्हणजे का म्हटलं किती किलोमीटर फिरता चालता रात्रंदिवस मेहनत करता कोणासाठी, म्हणजे पार्टीसाठी. म्हटलं कुठं आहे पार्टी तुमची? तुमच्या पार्टीमध्ये 90% लोक स्लीपर सेल आहेत बीजेपीचे. म्हणजे अजूनही वेळ गेली नाही असं म्हणावं लागेल. पा 5 तारखेपर्यंत विड्रॉल आहे, तोपर्यंत सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. नाही तर मग हा आती आलेलं जय पराजयामध्ये जर सिद्ध झाला तर फार मोठं नुकसान शिवसेनेचं होईल, फार मोठं नुकसान शरद पवारांचं. म्हणजे आता आपण बघूया की 5 तारखेला अजून काय चित्र होतं आणि टप्प्याटप्प्यात काय काय घडामोडी होतात. एक वेळा 5 तारखेपर्यंत सगळं झालं की मी महाराष्ट्रात म्हणजे येणार आहे, आणि मग त्यानंतर 7 तारखेनंतर मी 9 तारखेपासून पुणे पश्चिम महाराष्ट्र पहिले करतोय, आणि त्यानंतर मग कोकण वगैरे करून मग विदर्भात. तर शेवटी आपला विदर्भ आहे, माझा विदर्भ मी म्हणू शकतो, त्यामुळे विदर्भात आतापर्यंत काँग्रेस जी सत्तेमध्ये राहिली विदर्भामधनं 62 पैकी 62 सीट काँग्रेसला मिळायची अशी स्थिती होती. बरोबर. विदर्भामध्ये भाजपानं जोर जरूर केला, परंतु मग देवेंद्र फडणवीसांच्या माणसं मारा, खच्चीकरण करा आपल्या नेत्यांचं या योजनेमुळे भाजपा संपुष्टात आलेली आहे. आणि भाजपाने जो अध्यक्ष दिला विदर्भामधनं तो आतापर्यंत झालेल्या भाजपाच्या अध्यक्षांच्या तोंडावर काळीमा आहे असं मला वाटतं. चला तर आपण आता इथेच थांबू आणि नवीन घडामोडीसह पुन्हा येऊया आणि अपेक्षा करूया की हे महाविकास आघाडी पूर्ण एकजुटीने लढेल. तुम्ही तिथून दिल्लीतून प्रयत्न करतात आणि जे राज्यघटना वाचवायचं आहे असं तुम्ही म्हणता, तुम्ही सातत्याने सभा घेतात, त्याला यश येईल, तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश येईल असं. आपण विकास, आपण फक्त जनतेचं जनजागरण करायचं. नेताचं जागरण आपण करू शकत नाही, ते त्याच्या पलीकडे गेलेले आहेत. मतदारांना वाटते, पण मतदारांना वाटते की आपण काँग्रेसला, शरद पवारांना, उद्धव ठाकरेंना मत द्यायला पाहिजे हे वाटतं. पण यांनी घ्यायला पाहिजे. मी काय म्हटलं, यांनी घ्यायला पाहिजे. यांनी घ्यायला पाहिजे. ते काय आहे, घेणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, तसं आहे. देणाऱ्यांनी देत जावे आणि घेणाऱ्याने फेकून द्यावे. हे चालू आहे महाराष्ट्रात. बिलकुल बिलकुल. तर पुन्हा भेटूया नवीन विषयासह आपण. नमस्कार. तोपर्यंत नमस्कार.